38 वर्षीय महिलेच्या हत्या प्रकरणातील 3 आरोपींना 6 दिवसाचा मिळाला PCR. दिनांक 7 जुलै 2023 रोजी रात्री 11:30 ते 12 वाजताच्या सुमारास खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम वसंतवाडी येथे एका 38 वर्षीय महिलेच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. निरंजन देवीसिंग राठोड वय 40 वर्ष याचे अपहरण करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींनी अपहरणाला विरोध करणाऱ्या पत्नीवर धारदार शस्त्राने पोटावर आणि हातावर सपासप वार केले. यातच महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेतील आरोपीने निरंजन राठोड याचे अपहरण करून वाशिम मार्गे मेहकरकडे रवाना झाले. सदर घटना पोलिसांना कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचली व आरोपींच्या शोधाकरिता खंडाळा पोलीस स्टेशनचे एक पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सदर मार्गाकडे रवाना करण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निरंजन राठोड याने ऊसतोडीकरिता सांगली येथील व्यक्तींकडून 10 ते 11 लाख रुपये घेतले होते, परंतु ते पैसे वापस न दिल्याने सदर घटनेतील आरोपींनी अपहरणाचा प्लॅन आखला. सदर आरोपी हे त्यांची स्कॉर्पिओ क्रमांक MH14 CC 78 67 या चारचाकी वाहनामध्ये आले आणि घटना घडल्यानंतर निरंजन राठोड यास अपहरण करून वाशिम मार्गे मेहकरकडे घेऊन गेले होते. सदर घटनेची फिर्याद अरुण देवीदास राठोड याने खंडाळा पोलीस स्टेशन येथे दिली. त्यानुसार प्रथम अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधानाचे कलम 302 365 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली असता सायबर क्राईमच्या मदतीने व लोकेशनच्या आधारे सदर घटनेतील 3 आरोपींना मेहकर येथे दिनांक 8 जुलैच्या सायंकाळी पकडण्यात आले. यामध्ये आरोपी क्रमांक 1 अजय संजय साळुंके वय 26 वर्ष, आरोपी क्रमांक 2 विशाल संभाजी रावते वय 28 वर्ष व आरोपी क्रमांक 3 रमेश बाबू कदम वय 42 वर्ष तिघेही राहणार केदारवाडी सांगली यांना अटक करण्यात आली. दिनांक 9 जुलै 2023 रोजी पुसद येथील विद्यमान न्यायालयात या आरोपींना हजर करण्यात आले. येथे घटनेतील आरोपींना 6 दिवसाचा अर्थात 15 जुलै 2023 पर्यंत PCR देण्यात आला. सदर घटनेचा तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे API गोपाल चावडीकर हे करत आहेत.